त्यामुळे दिल्लीत काय घडतं, कोण काय करतं, हे अनुमान अंदाज बांधायचं काम, अंधारामध्ये तीर फेकण्याचं काम संजय राऊतजी करतायत. त्यांच्या वक्तव्याला आम्ही तरी फारसं महत्व देत नाही. पाय उतार होईल फेब्रुवारीमध्ये असं संजय राऊत. मला असं वाटतंय की साडेतीन महिने ते अज्ञातवासात होते. थोडासा संजय राऊत साहेब आराम करत होते, सक्तीच्या आरामावरती ते होते. बरंच त्यांना काही विशेष परवानगी देऊन पुस्तकं वगैरे वाचायला किंवा त्यांना पुस्तकं सुद्धा देण्याची मुभा त्या कस्टडीमध्ये होती असं आम्हाला ऐकायला मिळालं. पुस्तकं वाचता वाचता काही ज्योतिषशास्त्राची पुस्तकं कदाचित त्यांनी वाचली असतील, आणि याच्यापूर्वी त्यांच्याकडे जे ज्ञान नव्हतं ते ज्ञान त्या साडेतीन महिन्यात ज्योतिषशास्त्राचं त्यांना कदाचित आलं असेल. परंतु पुस्तकात वाचून ज्योतिषशास्त्राचं ज्ञान मिळून जर असं फेब्रुवारीमध्ये सरकार पाय उतार होईल असं वक्तव्य राऊत साहेबांनी केलं असेल तर ते त्यांचं दिवास्वप्न आहे. त्यांनी ते स्वप्न बघत राहावं. कधीही राऊत साहेब जे म्हटले तसं होणार नाही. आम्ही अनेक वेळा सांगितलंय 170 प्लस आम्ही होऊ, पण 169 आम्ही होणार नाही हे वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे. राऊत साहेबांना ह्याचा प्रत्यय पुढची 2 वर्षांमध्ये येईल. सर, संजय राऊत दिल्लीत असतात, मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत जातात. आता त्याच वेळेला जो सीमावाद चालला त्यावरती विधान करताना संजय राऊत असं म्हणाले की दिल्लीत मुख्यमंत्र्यांना म्हणजे शिंदे साहेबांना गुंगीचं औषध दिलं जातं, फडणवीस त्यामध्ये पुढे आहे. काय दिल्लीतून आणि या सीमावादाला कशाला राऊतांच्या वक्तव्याला एवढं महत्व देतो? महिना झाला आराम करून संजय राऊत साहेब बाहेर आले. आमचं सरकार येऊन 5 महिने झाले, म्हणजे एकूण आमचं सरकार आल्यानंतर इनमिन महिना दीड महिना संजय राऊत साहेब खुल्या वातावरणामध्ये आहेत. त्यामुळे दिल्लीत काय घडतं, कोण काय करतं, हे अनुमान अंदाज बांधायचं काम, अंधारामध्ये तीर फेकण्याचं काम संजय राऊतजी करतायत. त्यांच्या वक्तव्याला आम्ही तरी फारसं महत्व देत नाही. शिंदे साहेब हे काम करणारे नेते आहेत. मला या उलट संजय राऊतजींना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगताय की माननीय एकनाथजी शिंदे साहेब दिल्लीला येतात आणि काय त्यांना कशा पद्धतीनं काय तुम्ही वक्तव्य केलं ते आम्ही बोलणार सुद्धा नाही. पण तुमचे नेते, तुम्ही ज्यांना आता उद्धवजी साहेब नेते म्हणता, ते 2.5 वर्षात किती वेळा दिल्लीला आले सीमा प्रश्नासाठी? किती वेळा दिल्लीतल्या केंद्रीय गृहमंत्री महोदयांना भेटले? किती वेळा सीमा प्रश्नासाठी असणाऱ्या महाराष्ट्रातल्या उच्चाधिकार समितीची बैठक घेतली? किती वेळा हा प्रश्न चर्चेतनं सोडवावा म्हणून केंद्रानं मध्यस्थी करावी अशा पद्धतीची मागणी केली? तुमच्या नेत्यांनी 2.5 वर्षात काही केलं नाही. तुम्ही ज्यांचे तुम्ही तुमचे जे नेते आहेत, जे मुख्यमंत्री होते, त्यांनी काही केलं नाही. या उलट या 5.5 महिन्यात मी मगाशी सांगितलं तसं हा प्रश्न चर्चेतनं सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी समोरासमोर बोलवलं, चर्चा केली, आणि हा प्रश्न सामंजस्यानं चर्चेतनं संघर्ष न होता, हिंसाचार दोन राज्यात न होता सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे केंद्राने टाकलेला आहे. हे सुरू झालं ना, याच्या आधी थोडं होतं. आम्ही सोडवायसाठी प्रयत्न करू असा बिझन ठेवायचा का? तुमचं ते म्हणणं आहे का हा बिझन ठेवा? ऐका ऐका, माध्यमाने सुद्धा थोडस चांगलं जे काम चाललंय त्याला मोठ्या मनानं चांगलं म्हणायला शिका. 2.5 वर्ष तुम्ही काही केलं नाही त्या सरकारनं, शांत बसून राहिला. या उलट आता आगे हा प्रश्न सोडवण्यासाठी मला एका प्रश्नाचं आमच्या समोरच्या लोकांनी उत्तर द्यावं. मराठी भाषेत 867 गावांसाठी शैक्षणिक सुविधा देण्याचा आपल्याकडे तरतूद होती, आरोग्यविषयक सुविधा देण्याची तरतूद होती, विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक सुविधा देण्याची तरतूद होती. 2020 सालापासून ह्या तरतुदी का बंद झाल्या? 2020 सालापासून आता 2022 पर्यंत काय एकाही व्यक्तीला ह्यातली मदत मिळाली नाही? जे मुख्यमंत्री मागचे 2.5 वर्ष होते, जे उपमुख्यमंत्री मागचे 2.5 वर्ष होते, त्यांनी याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही. जेव्हा उच्चाधिकार समितीची उच्चस्तरीय समितीची मुंबईमध्ये 2.5 तास फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी बैठक घेतली आणि हा विषय पुढे आला, दुसऱ्या दिवशी त्या ती फाईल बोलवून जे शैक्षणिक मदत आरोग्यविषयक मदत द्यायची होती ती देण्याला तातडीनं परवानगी द्यायचा निर्णय झाला. एवढंच नाही तर मला आणि माननीय चंद्रकांत दादाला फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये वाढ काय करता येईल, आणखीन कुठल्या योजना देता येतील ज्या महाराष्ट्रात देतो आपण
त्या 860 गावातल्या लोकांना कशा देता येतील याचा प्रस्ताव तयार करा. त्याच्यासाठी आम्ही मराठी भाषिक लोकांची चर्चा करायला जाणार होतो. एवढं एक एक पॉवर टाकतोय. 8 वर्ष तर तुम्ही पण मंत्री होते ना. आम्ही जरी मंत्री होतो ऐकून घ्या ऐकून घ्या. आम्ही राज्यमंत्री होतो. मी नम्रपणाने ह्याच्या आधी अनेक वेळा सांगितलेलं आहे. नाम मात्र राज्यमंत्री त्या काळातले सगळेच होते. विधानसभेतली प्रश्न उत्तरं देणं विधानसभेमध्ये उपस्थिती दाखवणं या व्यतिरिक्त राज्यमंत्र्यांना ते 8 वर्षात कुठलेही अधिकार दिलेले नव्हते.